पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक मराठी पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक सलाम सलाम आपला परमेश्वर व तारणारा येशू ख्रिस्त यांच्या न्यायत्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकास येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र याचकडून परमेश्वर आपला प्रभू येशू याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या परमेश्वरीय सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यांच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून परमेश्वरीय स्वभावाचे विभागी व्हावे. याच कारणाने तुम्ही होईल तितका प्रयत्न चालवून आपल्या विश्वासात सात्विकतेची सात्विकते ज्ञानाची ज्ञानात इंद्रिय दमनाची इंद्रिय दमनात धीराची धीरात सुभक्तीची सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीतीत प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुम्हामध्ये असून वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाविषयी तुम्ही निरुद्योगी व निष्फळ होऊ नये असे ते तुम्हास करतील. ज्याच्या अंगी ते नाहीत तो अंधळा आहे अदूरदर्शी आहे त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. यास्तव बंधूंनो तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवडणूक या संबंधाने खात्री करून घेण्याबद्दल विशेषत प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीच होणार नाही आणि अशा प्रकारे आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात प्रशस्तपणे तुमचा प्रवेश होईल. जागृत राहण्याबाबत इशारा जागृत राहण्याबाबत इशारा या कारणास्तव जरी तुम्हाला या गोष्टी कळतात आणि तुम्हास प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात तरी तुम्हाला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी काळजी ठेवीन. मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत करणे हे मला उचित वाटते. कारण मला ठाऊक आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला आपला मंडप एकाएकी काढावा लागणार आहे आणि माझे निर्याण झाल्यावरही त्या गोष्टीची आठवण सदा तुम्हास करता यावी म्हणून मी होईल तितके करीन. कारण चातुर्याने कल्पलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पराक्रम व आगमन या संबंधाने तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे महत्व प्रत्यक्ष पाहणारा होतो. त्याला परमेश्वर पित्यापासून सन्मान व गौरव मिळाले तेव्हा परमेश्वरशाली गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे याचविषयी मी संतुष्ट आहे. आम्ही पवित्र डोंगरावर त्याचबरोबर असताना आकाशातून आलेली ही वाणी ऐकली शिवाय अधिक निश्चित असे संदेशाचे वचन आम्हाजवळ आहे ते अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले होईल. हे प्रथम मनात आणावयाचे की शास्त्रातील
कोणत्याही संदेशाचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही, कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी परमेश्वरापासून तो सांगितलेला आहे।